नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 चे बिगुल हे वाजलेले आहे। मित्रांनो, देशभरामध्ये 7 टप्प्यामध्ये मतदान हे केलं जाणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कितव्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे येतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी मतदान आहे हे पाहण्या अगोदर मित्रांनो, सर्वात पहिलं आपण ते 7 टप्प्यामध्ये कोणकोणते राज्य येतात हे पाहूया। त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला मतदान होणार आहे हे आपण पाहणार आहोत। तर पहिल्या टप्प्यामध्ये 21 राज्य आहेत मित्रांनो, ज्यामध्ये 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 राज्य आहेत, 16 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे 13 राज्यासाठी। तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्य आहेत, ज्यामध्ये 17 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये 10 राज्य आहेत, ज्यामध्ये 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। पाचव्या टप्प्यामध्ये 8 राज्य आहेत, 8 राज्यामध्ये 20 मे 2024 रोजी मतदान हे होणार आहे। सहाव्या टप्प्यामध्ये 7 राज्य आहेत, 7 राज्यामध्ये 25 मे 2024 रोजी मतदान हे होणार आहे। आणि सातव्या टप्प्यामध्ये 8 राज्य आहेत, 8 राज्यांमध्ये 1 जून 2024 रोजी हे मतदान होणार आहे। आणि संपूर्ण राज्याचं मतदान झाल्याच्या नंतर मतमोजणी ही 4 जून 2024 ला होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण महाराष्ट्राचा विषय घेऊयात। महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात आणि त्या जिल्ह्यांची तारीख काय आहे तर आपण पाहूयात। तर सर्वात पहिला टप्पा मित्रांनो तुम्ही पाहू शकता, 19 एप्रिल 2024 रोजी हे मतदान होणार आहे, ज्यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर असे जिल्हे आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 26 एप्रिल 2024 रोजी, त्यामधील जिल्हे तुम्ही पाहू शकताय बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत मित्रांनो। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, ज्यामध्ये जिल्हे आहेत रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले। तर हे तिसऱ्या टप्प्यामधील जिल्हे आहेत मित्रांनो। आता चौथा टप्पा तुम्ही पाहू शकताय, चौथ्या टप्प्याचे मतदान हे 13 मे 2024 रोजी होणार आहे, ज्यामध्ये जिल्हे आहेत मित्रांनो नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड हे जिल्हे चौथ्या टप्प्यामध्ये येतात मित्रांनो। आणि आता पाचवा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो। पाचव्या टप्प्यामध्ये 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, ज्यामधील जिल्हे आहेत धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघ असे टोटल महाराष्ट्रामधील मित्रांनो 5 टप्प्यांमध्ये हे मतदान होणार आहे मित्रांनो। मित्रांनो, हे फर्स्ट टाईम होते की 5 टप्प्यांमध्ये मतदान हे घेतलं जाते मित्रांनो। याच्या आधी 5 टप्प्यामध्ये कधी मतदान झालेलं नव्हतं मित्रांनो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण देशामध्ये मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये कधी मतदान आहे आणि आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या दिवशी मतदान आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे।